भूषण पाटील यांचा कमेंट आहे, सर दिस इज अर्जंट, मला तिसऱ्यांदा कास्ट व्हॅलिडिटी रिजेक्ट केली गेली आहे. चुलत पंजोबांचा यांनी पुरावा दिला होता 1934 आणि त्यांची व्हॅलिडिटी रिजेक्ट करण्यामागे कारण दिला होतं पुरावा धारकाशी नाते संबंध सिद्ध करा. तर हे त्यांची तिसऱ्यांदा व्हॅलिडिटी रिजेक्ट करण्यात आले आणि त्यांचा जो मूळ कारण त्यांनी दिलंय पुरावा धारकाशी नाते संबंध सिद्ध करा. आता याच्यामध्ये भूषण पाटील तुम्ही नातेसंबंध सिद्ध करण्यासाठी मेन प्रथम जो रोल आहे तो म्हणजे तुमच्या वंशावळचा. तुमची वंशावळ ही तुम्हाला प्रॉपर म्हणजे द्यावी लागेल. आता जसा तुम्ही म्हणजे सांगतायत का चुलत पंजोबा, जर तुम्ही कास्ट त्याच्या पुराव्यावरनं जर तुम्ही तुमची कास्ट सिद्ध करायची असले तर तुम्हाला पंजोबाच्या वरती मग जो खापर पंजोबा आहे तिथनं तुम्हाला त्यांच्या नावावरनं सिद्ध करावं लागेल त्यांचा म्हणजे खापर पंजोबांचं पूर्ण नाव, मग त्यांची मुलं, मग पुन्हा त्यांची मग मुलं, असं करत करत तुम्हाला अप्लिकंटपर्यंत यायचे. आणि इथं वंशावळ जे तुम्ही बनवताय तर त्याच्यामध्ये पूर्ण नाव असायला पाहिजे. पूर्ण नावं नसली आणि तुम्ही म्हणजे जो ज्याचा पुरावा वापरताय तिथनं सुरुवात करून तुमच्यापर्यंत आला तर तिथं समितीला संशय येतो. का बरेचदा काय करतात, मानवी दिनांक जे पुरावे व्यक्तीकडे नसतात, नसेल तर तो काय करतो, कोणाच्या तरी माध्यमातून ते चुकीचे कागदपत्र काढतो आणि ते लावतात. जन्मनोंद दाखले आहेत, तुकाराम सकाराम असं कोणाचं नाही, कोणाचं आजोबाचं पंजोबाचं नाव मिळतं जुळतं भेटतात आणि ते टाकतात. तर अशा वेळेस तो जो वंशावळ आहे थोडी विस्तृत करा. जसा खापर पंजोबांना किती मुलं होती तर ते मुलं त्यांची नावं पूर्ण नावं आणि त्यापैकी म्हणजे आता हा तुमचा म्हणजे तुम्ही आपले कांट आहात तर याच्यानंतर दुसरे जर तुमचे जे चुलत खापर पंजोब त्यांची म्हणजे काही त्यांची मुलं असतील मुली असतील तर त्यांचा म्हणजे कुठंतरी तुमच्याकडे पुरावा असेल तर तो एखादा पुरावा तिथं जोडण्याचा प्रयत्न करा. तर अशा प्रकारे तुमचा जो आहे ती म्हणजे वंशावळ ती विस्तृत पाहिजे. दुसरा वंशावळ प्रॉपर केल्यानंतर नातेवाईकांचे पूर्ण नाव त्याच्यामध्ये टाका, जुने पुरावे महसुली किंवा शैक्षणिक पुरावे आता ते तुम्ही इथं लावलेत ते त्याच्यावरनं म्हणजे जुना पुरावा आहे तर ते चालेल. त्याच्यानंतर तुमचे जे मूळ गाव आहे त्याच्या अनुषंगाने तुमचे नातेवाईक यांचे पुरावे असायला पाहिजे. आता कधी कधी काय होतो, आपण ज्या नातेवाईकांचे पुरावे सादर करतो त्यांचा जो जिल्हा असतो तो वेगळा असतो, आपला जिल्हा वेगळा असतो, मग अशा वेळेस तिथं थोडा समिती संशय घेते. तर ते नातलग तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यातले ते तुमचेच नातलग आहेत हे सिद्ध करण्याचे काही पुरावे तिथं तुम्हाला अपलोड करणे गरजेचे आहे. आणि हे सगळे पुरावे वंशावळ व्यवस्थित करा. त्याच्यानंतर फॉर्म 11 आपल्या बार्टीच्या साईटवरती दिलेला आहे तो अफिडेविट आणि तुम्ही जे तुमची संबंधित कास्ट स्क्रुटनी कमिटी आहे तिथं जाऊन तुम्ही तिथं सादर करा आणि त्यांना रिक्वेस्ट करा म्हणजे तुमचा जो प्रकरण आहे त्याच्यावरती समिती निर्णय घेईल आणि तुमची दक्षता पथक न लागता तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी देण्यात येईल. तर मित्रांनो आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.